आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राईड इंडिया कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल पार्क मधील कारखानदारांचे तीव्र आंदोलन. गेटजवळ टायरी जाळून संचालक मंडळ व प्रशासनाचा निषेध. हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथील प्राईड इंडिया कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल पार्क मधील कारखानदारांनी थकित कर्जाच्या वसुलीसाठी कारखाने सील करण्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले. टेक्सटाईल पार्कच्या उभारणीच्या वेळी चेन्नईतील IL&FS या कंपनीला पार्क मधील अंतर्गत रस्ते, कारखाना इमारत, संरक्षक भिंती आदी बांधकामाचे काम दिले होते. क्षेत्रानुसार बांधकाम खर्चाची आकारणी होणार होती, मात्र काही हप्ते दिल्यानंतर कारखान्याच्या लक्षात कंपनी ज्यादा पैसे वसूल करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत DRD कडे दाद मागितली. सध्या हे प्रकरण अनिर्णित असूनही कंपनीने प्रशासनाला हाताशी धरून पोलिसांच्या सहकार्याने येथील कारखान्यांना थकित वसुलीसाठी सील लावण्यात सुरुवात केली आहे. 65 कंपन्यांना सील लावण्यात येणार असून त्याविरोधात कारखानदारांनी एकत्र येत आज आंदोलन सुरू केले. गेटजवळ टायरी जाळून प्रशासन आणि संचालक मंडळाचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनाची तीव्रता पाहून सील करण्यासाठी अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी शहापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी प्रांत अधिकारी समीर शिंगटे साहेब यांना फोन करून संध्याकाळी 5 वाजता मालक व कामगारांची मीटिंग घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांना सांगून आंदोलन थांबविण्यास सांगितले. यावर आंदोलनकर्त्यांनी आज संध्याकाळी प्राईड इंडिया सभागृहात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढे आंदोलन चालू ठेवायचे की नाही यावर निर्णय घेणार आहोत असे सांगितले. महानकारी न्यूज साठी तारदाळहून अमित काकडे. या दरम्यान प्राईड इंडिया टेक्सटाईल पार्क या तारदाळ हद्दीमध्ये सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2008-09 दरम्यान कारखाने उभारण्यात आले. हे कारखाने IL&FS या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कारखाने उभारण्यात आले आणि त्यावेळेला ती तयार झालेले कारखाने आणि कारखान्यातून आम्ही प्रोडक्शन सुरू करत असताना 2011 पर्यंत वारंवार मॅनेजमेंट कमिटीला आमचे बांधलेल्या कारखान्यांची ऍक्च्युली किंमत काय आम्ही विचारणा करत असताना ऍक्च्युली आम्हाला ती किंमत त्यावेळेला मिळाली नाही आणि त्यावेळेला जे दिलेला EMI आम्ही 2011 पर्यंत कंटिन्यू भरत होतो. पण ज्यावेळेला 2011 आम्हाला कळालं की त्या ठिकाणी आमच्या कारखान्याची एका युनिटची किंमत 75-78 लाख इतकी धरण्यात आलेली होती, त्यावेळेला आम्ही थर्ड पार्टी त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करून घेतलं आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन करून घेतल्यानंतर त्या कारखान्याची किंमत 40 लाख इतपत झाली, पण त्या ठिकाणी दुप्पट लावण्यात आलेली होती आणि म्हणून त्या अगोदरपर्यंत आम्ही काही EMI भरत होतो. पण ज्याला आम्हाला आमच्या कारखानदारांच्यावर 1.25 अशा पद्धतीची त्या कारखान्याची किंमत लावल्यानंतर आम्ही EMI भरायचं बंद केलं आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळाला मॅनेजमेंट कमिटीला आम्ही विचारलं की या ठिकाणी आमची किंमत काय तर ती ऍक्च्युअली अमाऊंट फिक्सेशन हे 2011-12 दरम्यान करण्यात आली आणि त्याला 75-78 लाख सांगण्यात आली पण आणि त्यामध्ये सबसिडी 40% आणि असं करून 45-48 लाख रुपये आमच्यावर लोन त्यांनी टाकण्यात आलं. पण खरं म्हणजे आम्ही 24-25 लाख लोन देऊ शकत होतो ते 45-48 लाख केलं आणि म्हणून आम्ही सर्व कारखानदार न्यायालयीन दाद मागण्याच्यासाठी त्या अगोदर मॅनेजमेंट कमिटीकडे आम्ही विनवणी केली, त्यांना मागणी केलं, खऱ्या अर्थानं काय आहे सांगितलं. पण मॅनेजमेंट कमिटीमध्ये असणारे त्यावेळेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि त्या ठिकाणी सचिव असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मार्ग आम्हाला या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन न करता त्यांनी आमच्यावर ती अमाऊंट लादली आणि ती चुकीची लादलेल्या अमाऊंटच्या कारणास्तव आम्ही न्यायालयीन लढा लढत असताना आज चुकीच्या पद्धतीनं गैरसमज करून या ठिकाणी प्रशासनाचा बळाचा वापर करून आज कारखानदार बेसावध असताना कारखान्यामध्ये घुसून त्या ठिकाणी 50% लेडीज कारखानदार असताना सुद्धा त्या ठिकाणी सील करण्याचा जो प्रकार केलेला आहे तो निषेधार्थ आहे आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा असा प्रकार आम्ही घडू देणार नाही. कारण मुळातच कारखाना चालू करून आम्हाला कर्जाच्या खाईत ह्या मॅनेजमेंट कमिटीनं लोटलंय.